सर्वांच्यात आत्ताच भाषण करून पुढे गेले ते अनिल बाबू देशमुख, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री माननीय रमेश बंगसाहेब, माजी खासदार कुकडेसाहेब, या निमित्ताने उपस्थित असणारे शब्बीर अहमद विद्रोही साहेब, विश्वंत दीनानाथ पडोळेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे बजरंग सिंह परिहार, राजू तिमांडे, अतुल वांदिले, सुधीर कोठारी, काकरचंद मंगुसमारे, या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, माधव नारनवरे, जानबा मस्के, प्रवीण कुंटे पाटील, शैलेंद्र तिवारी, संजय नांद्रे, हेमराज नागफासे, श्याम कांबळे, जितू तुरकर, विनोद भिलार, सोलेकर, प्रमोद घरडे, दीपक किमलकर, जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुषमाताई पारधी, एकनाथ फेंडर, राजू देशभ्रतार, अनिताताई गजबिये, कुणाल मल्लेवार, रंजत कहालकर, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि मोठ्या संख्येनं स्टेजच्या समोरील आमच्या महिला भगिनी आणि बाहेर टी व्ही बघत असणारे यापेक्षा जास्त गर्दीने बाहेर बसलेले सर्व आपल्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळे भेटायला आलो. अशीच यात्रा 2019 आधी काढलेली होती, पण आज मात्र प्रचंड प्रतिसाद आपण दिला. आपण सगळे एवढ्या मोठ्या गर्दीने इथे एकत्रित झालेला आहात की या मतदारसंघामध्ये ज्यांनी आपला पक्ष सोडला त्या गद्दार लोकांना योग्य ते प्रायश्चित्त ठरवून द्यायचं हा निर्धार तुमच्या सगळ्यांच्यात मला दिसतोय. आपल्या सगळ्यांना या मतदारसंघात मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या विधानसभेला उमेदवार निवडून देण्याचं काम तुम्ही केलं, पण त्या आमदारांनी आपल्या सगळ्यांना दगा दिला, शरद पवार साहेबांना दगा दिला आणि त्यामुळं आज पुन्हा शिवस्वराज्य यात्रेत नवे आमदार, नवा उमेदवार उडकण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्यावर पडलेली आहे. या मतदारसंघामध्ये नवा चेहरा द्यावा, तुम्हा सगळ्यांची ताकद शरद पवार साहेबांच्या मागे उभी राहावी आणि पुन्हा एकदा 2019 जो इतिहास घडवला तोच इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी म्हणून आज आम्ही सगळे आपल्या दारात आलेलो आहे. आपल्या भागातले अनेक प्रश्न आहेत जे सध्याच्या सरकारने सोडवलेले नाहीत. मग अतिवृष्टीचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाई मिळाली नाही. भंडारा बालाघाट रस्ता प्रश्नामुळे लोकांना त्रास होतो, अनेकांचे ॲक्सिडेंटमध्ये प्राण त्या रस्त्यावर गेलेले आहेत आणि प्राथमिक शाळांच्याकडे या मतदारसंघात अक्षम्य दुर्लक्ष झालेली आहेत. आपली मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेच्या व्यवस्था या सरकारला आणि इथल्या आमदारांना चांगल्या करता आल्या नाहीत ही सामान्य माणसाच्या मनातली खंत आहे. आरोग्याचा व्यवस्था गंभीर आहे, आरोग्याची व्यवस्था चांगलं आपल्यासाठी काम करत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नात आपल्याला सरकारकडून बऱ्याच अपेक्षा असतात, पण ज्या तहसील कचेरीत गेलं तर तिथं पैसे दिल्याशिवाय एकी काम होत नाही, पंचायत समितीत गेला तरी तीच परिस्थिती,
आणि त्यामुळं सामान्य माणसं पुन्हा एकदा या मतदारसंघातली त्रस्त झाली आहेत. म्हणून विधानसभेच्या आधी जी लोकसभा झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण अतिशय उत्तम मतदान केलं आणि पुन्हा ताकदीनं देशामध्ये महाविकास आघाडीच आली पाहिजे, इंडिया आघाडी आली पाहिजे हे आपण ठासून सांगितलं. लोकसभेची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि घाबरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं. आता हे सरकार एवढं घाबरलेलं आहे की म्हणाल त्या गोष्टी तुम्हाला द्यायची या सरकारची तयारी आहे. योजना सरकार जाहीर करतंय, त्या योजना तुम्हाला कळाव्यात म्हणून जाहिराती करतंय. जाहिराती करून देखील सरकारला समाधान नाही म्हणून आता तुमच्या घराघरापर्यंत 10,000 रुपये पगाराचा मुलगा नेमणार आहेत, मुलगी नेमणार आहेत आणि घरात येऊन ते माणसं सांगतील या सरकारने तुम्हाला अमका दिलेला आहे. पैसा सरकारचा आहे, यांच्या खिशातला नाही आहे. सरकारच्या खिशातला पैसा वाटायचं काम सध्या चालू आहे आणि तरीही महाराष्ट्राच्या सरकारला आत्मविश्वास नाही आपण निवडून येऊ किंवा नाही याची आजही त्यांच्या मनात शंका आहे. उद्याच्या निवडणुका 2 महिन्याच्या काळात होतील, कदाचित 1.5-2 महिन्यात निवडणुका होत असतील, तर आपणही तेवढीच तयारी सगळ्यांनी केली पाहिजे. या ठिकाणी आपण सगळे किरण अटकरी असतील, नरेंद्र ईश्वरकर असतील, आमचे एकनाथ फेंडर असतील, या सगळ्या आमचे मुंगुसमारे असतील, आमचे खासदार मधुकर कुकडे असतील, हे सगळे निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं माझा अंदाज आहे. आणि त्यामुळं यांना निवडणुकीला लढवत असताना आपण सगळ्यांनी एकमताने काम केलं पाहिजे. आता एवढी जण आहेत, 4-5 जण की उमेदवार निवडणं अवघड आहे, प्रत्येक कोण कोणाला कमी नाही. आणि या ठिकाणचे मोठे नेते गेल्यानंतर तुम्ही पक्ष टिकवलेला आहे, पक्ष जिवंत ठेवलेला आहे आणि पक्षाच्या व्यासपीठाला सतत महत्त्व येईल असं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळे 2-3 मुंबईला येऊन गेले. आम्हाला असं वाटत नव्हतं की एवढी ताकद आपण गोळा केलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी किती क्षमतेने माणसं गोळा केलेली आहेत हे बघण्यासाठी देखील शिवस्वराज्य यात्रा ऐन भर गणपतीचा महोत्सव चालू असताना आम्ही सगळे आपल्या दारात येऊन बघण्याचा प्रयत्न करतोय. मला सगळ्यात तुमचं कौतुक वाटतं की जेवढे पुरुष आहेत बहुतेक तेवढ्याच महिला तुम्ही गोळा केलेले आहे, त्यामुळे महिलांना देखील तेवढाच मान आपण सगळ्यांनी दिलाय. संघटनेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं सगळी घरातली कामं सोडून सकाळी 10 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून तुम्ही इथं येऊन बसलेला त्याची आम्हा सगळ्यांना जाणीव आहे. तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. तुम्हाला सरकारने ज्या योजना चालू केल्या आहेत सरकार येऊन इथं सांगितलं असेल सरकारने या योजना चालू ठेवायच्या असतील तर आम्हालाच पुन्हा निवडून द्या. अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं काही चिंता करू नका, आपण याच्यापेक्षा चांगल्या योजना काढणार आहोत. त्यामुळं आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या महिलेवर कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही अशी व्यवस्था आम्ही सरकारमध्ये करू. कुठल्याही महिलेवर बलात्कार करण्याच्या संबंधी नीच कृत्य करणाऱ्यांना कमीत कमी वेळेत प्रायश्चित्य देण्याची व्यवस्था करू. आमची लहान मुलं मुली शाळेत जातात त्यांच्यावर अत्याचार कुणी करणार नाही याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ. आणि त्यामुळं आज लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत ही समाजात पसरलेली भावना आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही निर्माण करून देऊ. हा आमचा महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांना शब्द आहे. शेवटी जगण्याच्या व्यवस्था उत्तम नसतील तर बाकीच्या पैशाला काय घेऊन करायचं?
आणि म्हणून जगण्याच्या व्यवस्थेत आपली मुलं शाळेत जातात त्या उत्तम शाळा झाल्या पाहिजेत. आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो, जिल्हा रुग्णालयात जातो, ती उत्तम सेवा तिथं तुम्हाला मिळाली पाहिजे. तुमच्या सगळ्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, आता धापेवाडा सिंचन योजना प्रलंबित आहे. मी या खात्याचा मंत्री असताना बऱ्याच बैठका झाल्या, त्याला गती देण्याचं काम केलं. फॉरेस्टचे काही प्रश्न होते, पण ह्या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपण सुजलाम सुफलाम होणार आहे, आपली प्रगती होणार आहे. आणि त्याकडं मात्र ह्या सरकारचं आज लक्ष नाही. सरकारचं लक्ष कशाकडं आहे? सरकार रस्ते बांधतं, कोणी मागत नाही, तरी मोठे मोठे रस्ते जे अस्तित्वात नाहीत नकाशावर रेषा मारतात आणि तसे रस्ते करायला हे सरकार लागलेलं आहे. जे आज अस्तित्वात आहेत रस्ते, त्या रस्ते बाजूलाच राहिले, नवीनच रस्ते काढायला लागले. एक सगळ्या महाराष्ट्रात शक्तीपीठ रस्ता म्हणून एक रस्ता काढलेला आहे. काय तर वेगळ्या राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रातले जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांना जोडणारा रस्ता. मागणी कुणीच कधी केली नाही. आणि हा रस्ता जसा दक्षिणेकडे जातो तशा जमिनीच्या किमती अव्वाच्या सव्वा झालेल्या आहेत, पण प्रचंड खर्च करायचा आणि मागणी नसणारे रस्ते करायचे, त्याऐवजी मागणी असणारं धरण लवकर पूर्ण कसं करता येईल, मागणी असणारे रस्ते कसे पूर्ण करता येतील, आणि आमच्या आया बहिणींची मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळा कशा सुधारता येतील हे बघण्याचं काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली महागाई पूर्ण कमी केली पाहिजे. आज तुम्ही बाजारात गेला आणि बाजारामध्ये 100 रुपये खर्च केले तर 100 रुपयातले 18 रुपये सरकार कापून घेतं GST. तुम्ही जी वस्तू विकत घेता ती 82 रुपयाचीच असते, खरी किंमत त्याची 82 रुपये, 18% GST भरता तुम्ही. त्यामुळं तुम्ही घर चालवलं 50,000 रुपयात तर 50,000 रुपयात GST नावाचा जो कर आहे, विक्री कर, तो कर 5% पासून 28% आहे. तुमचा तरुण मुलगा मोटरसायकल तुमच्याकडे मागितली आणि तुम्ही मोटरसायकल खरेदी करायला, स्कूटर खरेदी करायला जर बाजारात गेला तर त्या स्कूटरवर कर आहे 28%. 1 लाख रुपयाची स्कूटर असेल तर 28,000 रुपये सरकारला द्यायचे आणि मग स्कूटर आपल्या घरी घेऊन यायला लागते. तुम्ही 4-चाकी गाडी घ्यायला गेला, जीप खरेदी केली, मोठी 4-चाकी गाडी, तरी त्याच्यावर 28% कर. पण तुमच्यातल्या कुठल्या आमच्या भगिनीला हेलिकॉप्टर विकत घ्यायचं असेल तर ते मात्र स्वस्त आहे, 5% कर आहे त्याच्यावर. असं हे सरकार आहे. हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला सूट, पण गाडी, मोटरसायकल, सायकल खरेदी केलं तर त्याच्यावर 28%, 18%, 24% असे कर हे सरकार लावते. आणि म्हणून आधीच 80 रुपयाची वस्तू 100 रुपयापर्यंत महाग झाली, त्या 100 रुपयावर आता ह्यांना कर भरल्यामुळं महाराष्ट्रात जी महागाई आहे ती महागाई महाराष्ट्राचं सरकार वाढवतंय. प्रचंड मोठा GST कर या देशातल्या जनतेवर आकारण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे. त्यातून तुमची सुटका करण्याची गरज आहे. त्यामुळं तुमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जगायचं असेल तर महागाई महाराष्ट्रातली कमी झाली पाहिजे. तुमच्या शेतीमालाला चांगला दर मिळाला पाहिजे, धानाला चांगला दर मिळाला पाहिजे, कपाशीला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारं महाराष्ट्रातलं सरकार असलं पाहिजे. अतिवृष्टी होते, ढगफुटी होते, सरकार इकडे बघत नाही. सरकारच्या सगळे कार्यक्रम TV बघा तुम्ही. आता आपण हे बाहेरच घेणार होतो आजचा कार्यक्रम मैदानात, कारण एवढी गर्दी आहे. पण सरकारचा कार्यक्रम असला तर न गळणारा मांडव घातला जातो. त्या मांडवाला 4-5 कोटी रुपये खर्च होतात, खुडच्या मांडल्या जातात आणि त्या भागातल्या, त्या जिल्ह्यातल्या
सगळ्या आशा वर्करना बोलवलं जातं, अंगणवाडीच्या महिलांना दम देऊन बोलवलं जातं, सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जागेवर आणून बसवलं जातं आणि मग सरकारच्या सभा होतात. सामान्य माणसं यांच्या सरकारच्या सभांना जायला बंद झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण ज्या पद्धतीनं लोकसभेला विचार केला, लोकसभेला तुम्ही काय केलं, भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी मतदान केलं. भाजपला सत्तेतून घालवण्याचं कारण काय, तर हे सरकार भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशामध्ये घटनेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याचं, घटना बदलण्याचं पाप करणार होतं. पण काही करून भाजपचं सरकार नाही आलं, दुसऱ्या दोन पक्षांना मदत घेऊन यांनी केंद्रात सरकार स्थापन केले. आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो, जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात मुंबईचं सरकार आहे, त्या मुंबईचं सरकार त्यांच्या महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या हातातून काढून घेतल्याशिवाय आपलं मिशन पूर्ण होत नाही. भारतीय जनता पक्षाची दिल्लीतून सत्ता जायची असेल तर त्यांच्या हातातून मुंबईची महाराष्ट्राची सत्ता काढून घेतली पाहिजे आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत तुम्ही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं ठामपणानं उभा राहिलं पाहिजे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपलं आहे. मागच्या वेळी आपण हाताचं काम केलं कारण आपण आघाडीत आहोत. आता यावेळी इथं उभा राहणारा उमेदवार हा महाविकास आघाडीच्या संमतीनं तुतारी वाजवणारा माणूस उभा राहिला तर ते चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. तुम्ही सगळे इच्छुक आहात, तुम्ही सगळे संघटित व्हा. सगळ्यांनी मिळून जर एक नाव सांगितलं तर दुधात साखर, म्हणजे आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल. पण पूर्ण ताकदीनं आपल्याला उद्या जसं मागच्या 2019 तुम्ही आमची जागा निवडून दिली त्याच पद्धतीनं 2024 शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मोठ्या संख्येनं इथं तुम्ही आलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. 2 महिन्याचा कालावधी आहे, 12-15 नोव्हेंबरला. अरे संपल्याशिवाय कशी काय उठता तुम्ही, बसा ना खाली. नाही नाही प्रवेश बिवेश नाही, माझं आता भाषांतर पूर्ण होते. 12-15 नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक होईल. ही निवडणूक ज्यावेळी होईल त्यावेळी हे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार घालवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. पण एक लक्षात घ्या की समोरच्या बाजूने प्रचंड पैसे वाटले जातील, तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न होईल, मताची किंमत डबल टिबल वाढवतील. आपण सगळ्यांनी मात्र तो काय कष्टानं मिळवलेला त्यांचा पैसा नाहीये, आपल्याकडूनच गेलेले पैसे परत आपल्याकडे येतात, त्यामुळं ते जे काय येतील ते आपलेच आहे ते समजा तुम्ही. कारण आपण कर भरतो, कर भरल्यावर या योजना करतात, त्यावेळी त्यातनं भ्रष्टाचार केल्यानंतर हे असा अतिरिक्त पैसा मिळवतात, हे आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलंय. आणि त्यासाठी तुम्ही जागृत राहून महिलांना माझी विनंती आहे की घराघरापर्यंत जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने प्रत्येक घरात जाऊन सांगा की ही परिस्थिती आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद. हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं महाविकास आघाडीच्या मागं उभा करण्याचं काम करा. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक सुधारणा करण्यासाठी महाविकास आघाडी ही कटिबद्ध आहे. तुमच्या सुधारणा करण्यासाठी महाविकास आघाडी लक्ष घालेल आणि या मतदारसंघात देखील राहिलेले सगळ्या कामांना योग्य ती चालना देण्याचं काम करेल हा विश्वास मी या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।